नागपूर महाराष्ट्र भूषण, विदर्भ भूषण आणि नागपूर भूषण देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस 22 जुलै म्हणजेच उद्या आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलंय की त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स पोस्टर्स कार्यकर्त्यांनी लावू नयेत. भाजपनेही पक्ष म्हणून फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले की जिथे जिथे अतिवृष्टी झाली तिथे भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा, वैद्यकीय सेवा करतील आणि मदत करतील. मागील 3 ते 4 दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सेवा कार्य सुरू आहे. उद्याचा संपूर्ण दिवस सेवा दिन म्हणून पाळण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलंय. तसेच फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्ण मित्र उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार आहे. पक्षाचे 50,000 कार्यकर्ते 22 जुलै 2024 पर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या वैद्यकीय गरजांच्या पूर्ततेसाठी काम करणार आहेत. 28,000 ग्रामपंचायतीत प्रत्येकी एक आणि शहरी भागात प्रभागात एक असे 50,000 कार्यकर्ते रुग्णमित्र म्हणून काम करणार आहेत. या अभियानाच्या संयोजक पदी डॉक्टर अजित गोपछडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं बावनकुळे यांनी नमूद केलंय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते, लोकनेते देवेंद्र फडणवीसजी यांचा वाढदिवस 22 जुलै उद्या आहे आणि माननीय देवेंद्रजींनीसुद्धा विनंती केली आहे की त्यांच्या वाढदिवसाचे कोणतेही पोस्टर्स, बॅनर्स अतिउत्साही कार्यकर्त्यांनी लावू नये किंवा कुणीही लावू नये. कारण शेवटी कार्यकर्त्यामध्ये उत्साह असतो की आपल्या नेत्याचे बॅनर लावले पाहिजे, पोस्टर लावले पाहिजे. आज भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतला आहे, उद्याचा दिवस 22 जुलै हा सेवा दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करायचा. 32 लक्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उद्या वैद्यकीय सेवा सोबतच, ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांना जेवायला अन्न नाही, अशा ठिकाणी भारतीय जनता पार्टी पोहोचेल आणि पूरग्रस्तांना मदत करण्याचं काम उद्या करेल. आजही सुरू केलं आहे, मागच्या 3 दिवसापासून काही सेवा कार्य सुरू आहे. तर उद्याचा दिवस हा सेवा कार्याचा दिवस आहे आणि भारतीय जनता पार्टीने हाही निर्णय घेतला आहे 22 जुलै 2023 ते 22 जुलै 2024 या 1 वर्षामध्ये 50,000 रुग्णमित्र आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जनतेच्या सेवेमध्ये आणण्याचा संकल्प केला आहे. पुढच्या वर्षीपर्यंत 50,000 युवा कार्यकर्ते रुग्णमित्र म्हणून महाराष्ट्रामध्ये जनतेला सेवा देतील. माननीय देवेंद्रजीचा संपूर्ण 22 जुलै 2023 ते 2024 एक वर्ष हे आम्ही त्या ठिकाणी रुग्णमित्राच्या माध्यमातून जनतेला सेवा देण्याकरता केंद्र सरकारची आयुष्यमान भारत, राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना या दोनही योजना याचा लाभ महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेमधले जे गरीब आहे, आर्थिक दुर्बल आहे, अंत्योदयाचा त्या ठिकाणी विचार करून आम्ही काम करणार आहोत. आणि मला वाटते आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे, या धर्तीवर आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी